उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत वडविहीर, लोधिवली, कलोते, कर्जत, नढाळ, हातनोली, तारवाडी, भिलवले, कोयना येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत वावरले येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी 10 लाख, कर्जत चौक रस्ता तयार करणे या कामासाठी 10 कोटी, आंबेवाडी आणि हाशाची पट्टी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन या कामासाठी 1 कोटी 25 लाख, कलोते येथील मुख्य रस्ता काँक्रीटीकरणाचे लोकार्पण या कामासाठी 1 कोटी, वडविहीर गावातील बौद्धवाडा येथे सभागृह बांधणे या कामाचे भूमिपूजन या कामासाठी 40 लाख, लोधिवली गावाच्या मुख्य रस्ता काँक्रीटीकरणाचे लोकार्पण या कामासाठी 1 कोटी, नढाळ येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी 30 लाख, हातनोली येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे लोकार्पण या कामासाठी 50 लाख, भिलवले येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन या कामासाठी 60 लाख, तारवाडी येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामासाठी 65 लाख, कोयना येथे अंतर्गत रस्ते आणि गटारे भूमिपूजन या कामासाठी 1 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रामदास ठोंबरे, चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे, गणेश मुकादम, बोरगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच जागृती मोरे, उंबवटी भरोसेचे सरपंच पार्वती भस्मा, बोरगावचे माजी सरपंच प्रितेश मोरे, सरपंच कमळू पारधी, तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार, अरुण वावरले, मंदार उतेकर, विजय काईनकर, गोविंद पिरकट, सचिन ठोंबरे, निलेश ठोंबरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. खालापूर तालुक्यातल्या अनेक नवीन रस्त्यांचं, नवीन कामांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन झालं आहे. या प्रसंगी उपस्थित सन्माननीय प्रवीण मोरे, तालुका अध्यक्ष प्रवीण मोरेजी, सुधीर ठोंबरेजी, आमच्या या विभागाचे अध्यक्ष सचिन तांडेल, या गावचे सदस्य निखिल, त्या सर्व सदस्य आणि या गावचे सर्व प्रमुख, या सर्वांना एक आनंद होता की हा मुख्य रस्ता फार खड्डे होते आणि निखिलने ग्रामस्थांना ग्रामपंचायतीत शब्द दिला होता की हा रस्ता चांगला बनवू.
काँक्रीटचा बनवू, तर आता अपेक्षेपेक्षा चांगला झाल्याचा स्मितहास्य निखिलच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसतंय. थोडा पॅच राहिलाय तोही पूर्ण काँक्रीटचा होईल. PWDचे अधिकारी इथे आहेत. त्या सगळ्यांनी ग्रामस्थांनी गावांमधले काँक्रीटचे रस्ते हे आपण या आपल्या एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीसजी यांच्याच काळामध्ये एवढा निधी या विभागात आला आहे आणि मला आनंद होतो आहे की नागरिकांना सुखसोयी देताना चांगला काँक्रीट रोड मिळतो आहे. लोकांना गावाकडून शहराकडे न जाता आपल्या त्या सुविधा गावातच मिळाल्या पाहिजेत ह्या ही अपेक्षा आहे आणि त्याच्याकरता हा निधी आला. ह्या निधीचं चांगलं काम होतं आहे आणि यांच्या आणि आमच्या आयुष्यात तरी आता हा रस्ता बघायची गरज नाही असं चांगलं काम. काँक्रीटचे एक एक फूट काँक्रीट असलेले हे रस्ते या ठिकाणी झालेत त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा निश्चित आनंद आहे आणि लोकांनाही त्याचा आनंद घेता येईल याचं एक समाधान आहे. धन्यवाद.